नमस्कार, निर्मलच खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमेनिमित्त बनवल्या जाणाऱ्या खास पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजेच नारळी भात. यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी शिजवलेला बासमती भात, पाऊणवाटी साखर, एक वाटी खवलेले ओले खोबरे, प्रत्येकी 3 ते 4 वेलची, लवंग आणि दालचिनीचे तुकडे, आवडीनुसार बारीक कापलेले ड्रायफ्रुट्स, केशर घातलेले पाव वाटी किंवा त्याच्याही पेक्षा थोडे कमी दूध, 2 मोठे चमचे साजूक तूप. प्रथम कढईमध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप घ्यावे. विरघळलेल्या तुपामध्ये वेलची, लवंग आणि दालचिनीचे तुकडे छान परतून घ्यावे. नंतर त्यात खवलेले 1 वाटी खोबरे घालावे आणि 2 ते 3 मिनिटे ते परतून घ्यावे. ओले खोबरे परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 वाटी साखर घालावी आणि साखर विरघळेपर्यंत हलवत राहावे. मिश्रण खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी. साखर वितळल्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेले ड्रायफ्रुट्स घालून पुन्हा एकदा हे मिश्रण 5 मिनिटे परतावे. नंतर या मिश्रणामध्ये 1 वाटी शिजवलेला बासमती भात घालावा. भात शिजवतानाच त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि तूप घालायचं म्हणजे भात मोकळा शिजतो. रंग येण्यासाठी शेवटी केशर घातलेले दूध घालावे. आपण सुरुवातीलाच शिजवून घेतलेला भात इथे वापरलाय त्यामुळे दूध घातल्यानंतर जास्त वेळ भात परतायचा नाही, फक्त 5 मिनिटे परतायचा. परतून झाल्यावर झाकण ठेवून गॅस बंद करावा आणि 7 ते 8 मिनिटं भात मुरू द्यावा. 7 ते 8 मिनिटांनंतर झाकून ठेवलेला छान सुगंधी मुरलेला नारळी भात खाण्यासाठी तयार आहे. करायला अतिशय सोपा आणि पटकन होणारा हा नारळी भात या नारळी पौर्णिमेला नक्की करून पहा.